पेसा कायद्याची अंमलबजावणी व्हावी तसंच पेसा कायद्याअंतर्गत भरती व्हावी या प्रमुख मागणीसाठी नाशिकमध्ये आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. नाशिकच्या तपोवन मैदानातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. 6 किलोमीटर पायी चालत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. माजी आमदार जे पी गावित यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नाशिकमध्येच मुक्कामी राहणार असल्याचा इशारा यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिला आहे. आता जे पेसा 1700 वर्गाची जी भरती आहे ती शासनाने त्वरित मान्य करावी याच्यासाठी आज एक महामोर्चाचं उलगुलान मोर्चाचं नियोजन केलेलं आहे जे पी गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली. तर शासनाला मी एवढंच सांगू इच्छितो का जो 1996 ला जो आम्हाला जो पेसा कायदा लागू केला त्या पेसा कायदा जो केंद्र शासनाने जो लागू केलेला आहे तर त्याच्यामध्ये जो महाराष्ट्र सरकार आहे तर महाराष्ट्र सरकार हे त्याचा जे अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी काटेकोरपणे करत नाही. आज गेली 30 वर्षापासून ज्या पेसा भरती त्याच्यावरती स्थगिती ठेवलेली आहे. कोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल केलेली असताना त्याच्यावरती कुठला निकाल नाही, कुठलं त्याचं तारीख नाही, त्याच्यावर काय आदेश नाही. त्या फक्त त्या आदेशाच्या आडून जे महाराष्ट्र सरकार जे आदिवासींना जे बगल देण्याचं काम करतंय तर ते कुठेतरी महाराष्ट्र सरकारने ते थांबावं आणि त्याचा विचार न करता जे केंद्राने दिलेली स्कीम आहे जो केंद्राने पेसा कायदा लागू केलाय त्याला महाराष्ट्र शासनाचा विरोध करून उपयोग नाही. तर तो महाराष्ट्र शासनाने त्याचा अभ्यास करून आणि त्याच्या भरती आहे जी 1700 वर्गाची आज बघायला गेलं तर आज पहिली ते सातवी जे विद्यार्थी शिकत आहे तिथं एक शिक्षक आहे. 5-5 सजा दिलेल्या आहेत तलाठी ग्रामसेवक एका 4-4 गावांना एक ग्रामसेवक आहे असे ज्या भरत्या थांबलेल्या आहे तर त्या 1700 वर्गातून त्या भरत्या ज्या आहे त्या महाराष्ट्र शासनाने त्वरित लवकरात लवकर चालू कराव्यात याच्यासाठी आज आंदोलन चालू आहे. आणि गेल्या एक ऑगस्टपासून तर आजपर्यंत 26 दिवस झाले. आज 26 दिवस झाले तरी कोणी दखल घेतली नाही. आतापर्यंत आमरण उपोषण आदिवासी विकास भवन येथे 4 दिवसापासून सुरू झालेले. आता हे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. याच्यापुढे उग्र होण्याचे चान्सेस आहे. तर शासनाने याच्यात दखल घेऊन लवकरात लवकर 1700 वर्गाची भरती जी करावी बस एवढीच अपेक्षा ठेवतो. माझं नाव अशोक सीताराम गोतरणे, मी आदिवासी विकास संघटना जिल्हा अध्यक्ष.